26 जुलैला खरं गणपती हा नवाकोरा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे कोकणातली परंपरा संस्कृती दाखवणारा हा चित्रपट, त्याचबरोबर भावनांची हळूवार गुंफण करत आणि त्याचबरोबर शेवटपर्यंत गुंतून ठेवणारा हा चित्रपट आहे. आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपटाचा जो सेट होता तो कोकण नव्हे तर केरळमध्ये उभारण्यात आला होता आणि ही जी जबाबदारी होती ती होती आर्ट डिरेक्टर सुमित पाटील यांच्याकडे. आणि नुकताच सिंधुदुर्गात याचा स्पेशल प्रीमियर सुद्धा झालेला आहे, त्याला सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. दादा, तुमचं स्वागत कोकण सरलच्या खास मुलाखतीमध्ये. तुमच्याकडे मोठी जबाबदारी होती, या चित्रपटाचा तुम्ही भाग आहात आणि संपूर्ण चित्रपट पाहत असताना आम्हाला अजिबात वाटलं नाही की आम्ही केरळमधला एखादा वाडा पाहतोय, आम्हाला कोकणातच आहोत आणि कोकणमधलाच हा वाडा आम्ही अनुभवतोय असं वाटत होतं. आणि त्यातला एक संवाद होता म्हणजे मिशन भरत ह्या मी घेऊन आलोय किंवा आम्ही त्यावर काम करतोय, पण तुम्ही हा मिशन भरत हा जो वाडा होता तो कसा काय उभा केला आणि ही जबाबदारी कशी पूर्ण पार पडणार? खरं कोकणातलाच म्हणजे कोकणाचाच हा पट्टा आहे केरळ आणि हा सगळा. आणि मला असं वाटतं की कोस्टल भागामधले जे काही वाडे आहेत तर ते साधारण अशाच प्रकारचे, काही वाडे वेगळ्या पद्धतीचे असतात, पण ह्या वाड्याचा जो प्रकार आहे हा चौके वाडा आपण म्हणू शकतो. म्हणजे मध्ये चौथरा असतो असा पूर्णपणे आणि त्या चौकामध्ये गणपती बसतो. आणि आम्हाला तसे वाडे आम्ही कोकणामध्ये शोधत होतो, पण आजकाल काय झालंय की तशा वाड्यांच्या रचना आता राहिलेल्या नाही आहेत, किंवा जरी राहिल्या आहेत तरी त्याच्यावरती कौलांच्या जागी पत्र आलाय किंवा काँक्रिटीकरण झालेलं आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की आपण जे आपलं हेरिटेज आहे ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे. आणि जे मला इथे तळकोकणात आणि कोकणात मला हे जाणवलं, मग आम्ही असंच एकदा रिसर्च करत असताना एक वाडा दिसला जो हा 350 वर्षपूर्वीचा वाडा आहे जो केरळमध्ये कोचीमध्ये आहे. आणि मग तिथे असं विचार केला की अरे आपल्याला घरातली गोष्ट दाखवायची, एक घर हवंय, ज्या घराला एक कॅरेक्टर हवंय, तर ते आम्हाला घरातलं कॅरेक्टर तिथे मिळालं. मुळात ते घर ख्रिश्चन घर होतं, त्यामुळे त्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे वेगवेगळे त्यांचे जे स्कल्पचर्स असतात, म्युरल्स असतात, ते भिंतीतच मातीने तयार केलेले असायचे, त्यामुळे ते मिटवणं आम्हाला शक्य नव्हतं कारण 350 वर्षाचा त्याला इतिहास होता. मग त्याच्या वर जाऊन आपण काय करायला पाहिजे ह्याचा अभ्यास सुरू झाला. मुळात मला कोकण आवडतं किंवा कोकणातल्या ह्या सगळ्या गोष्टी आवडतात मला, म्हणजे छोट्या छोट्या ज्या परंपरा आहेत किंवा घरं आहेत किंवा कौलं आहेत किंवा नाळे आहेत किंवा घरातल्या पडवी माझं हे सगळं आवडतं. ते मला सगळं तिकडे उभारता आलं. आमचा जो दिग्दर्शक आहे या सिनेमाचा नवज्योत बांदिवडेकर, त्याचा खूप बारीक अभ्यास आहे या सगळ्यावरती, त्यामुळे आम्ही कोकणात फिरत असताना बऱ्याचदा आम्हाला डेडो दिसायचे. आता डेडो ही संकल्पना पण पूर्णपणे नष्ट व्हायला लागली. डेडो म्हणजे की एक पूर्ण रंग असतो आणि खाली आपण खराब होऊ नये किंवा मातीचा रंग लागू नये म्हणून डार्क रंग मारला जातो. सो आम्ही पूर्ण ही डेडो ही जी कॉन्सेप्ट आहे ही आम्ही पूर्ण फिल्ममध्ये वापरली. तसं बघायला गेलं तर लोकरीची तोरणं बनवली जातात, तर ती सगळी आम्ही अशा आज्यांकडनं तयार करून घेतली. चुडतं इकडच्या नेरूरमधल्या काही बायकांनी तयार केली. तर सगळं जे काही तयारी आहे ती आम्ही सगळी कुडाळ नेरूर ह्याच भागात केली. म्हणजे मला त्याच्यासाठी अर्चना, किशोर, सिद्धी ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केली कारण इथल्याच गोष्टी होत्या आणि इथलंच घर दाखवायचं होतं, त्यामुळे लिटरली चादरीपासून ते हांड्यांपासून ते सगळ्या गोष्टी आम्ही इथल्या घेऊन गेलो, त्यामुळे तिकडे घर करणं सोपं झालं. तिथे फक्त आम्हाला भिंती मिळाल्या आणि आम्हाला एक जागा मिळाली आणि तसा दिसणारा सुंदर वाडा मिळाला, त्याला आम्ही पूर्णपणे मिशन घरात मध्ये चेंज केला आणि तो घरांचा वाडा झाला. म्हणजे मला सांगायला आनंद असा होईल की डिसेंबर महिन्यात आमचं शूट चालू होतं आणि डिसेंबर महिन्यात तिथे नाताळ हा खूप महत्वाचा सण होता, तर त्याचे जे ओनर आहेत ते आम्हाला येऊन म्हणाले की आपका बाप्पाही हमारे लिए अभी नाताळ और क्रिसमस आहे. तर ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती असं मला वाटतं आमच्या पूर्ण एंटायर टीमसाठी, कारण सगळीकडे बाहेर नाताळचा फेस्टिवल सेलिब्रेट होत होता आणि आपल्या घरी मात्र तो बाप्पा होता. आणि तिथेही असंच होतं ना की बाप्पाकडे आपण वेगवेगळ्या इच्छा मागतो, आकांक्षा मागतो, आणि इथेही नाताळमध्ये तेच चालू होतं. तर मला असं वाटलं कुठेतरी ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत किंवा ज्या आपल्या विश्वास ठेवण्याच्या ज्या जागा आहेत त्या कुठेतरी सारख्या आहेत, तो सकारात्मक दाखवणारा जो बाप्पा आहे तो आम्हाला तिथे आम्ही बसवला होता आणि त्यामुळे घरात खूप मजा आली. अगदी मोदक करण्यापासून, जेवण करण्यापासून ते अगदी गाव जेवणापर्यंत खूप बारकाईनी नवज्योतचं लक्ष होतं.
तेच तुम्हाला विचारणार होते, म्हणजे बारकावे तर एवढे होते की जसं आपण पाहतोय की एखादी खिडकी असते प्रत्येक घरात आणि त्या खिडकीवर बरीच औषधं असतात किंवा अगदी तेलाची बाटली पण असते, ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवलं होतं. त्यानंतर एक माळी असते प्रत्येक घराला, ती आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर जेव्हा घरात घराचं काम सुरू असतं तेव्हा कवलशी मागे लावून ठेवली जातात, तर ते सुद्धा होतं. तर हे बारकावे तुम्ही कसे काय जुळून आले आणि हा सेट उभारायला किती दिवस लागले? खरं तर हे बारकावे अंडरलाईन केल्याबद्दल थँक्यू, कारण हे फार कमी लोक करतात. ऑफकोर्स ती कौलं पण मी इथूनच घेऊन गेलो, कारण मुळात त्याच्यात असं आहे की घराचं काम चालू आहे, घराच्या बाजूला एक कुंपण लावायचं आहे आणि त्याच्यासाठी जे पैशाचे वाद वगैरे असं सगळे त्या फिल्मच्या पुढे पुढे घडत जातं, म्हणून ती कौलं ठेवलेली. आम्ही लिटरली ती बाहेरची जी जागा आहे ती आम्ही तयार केली होती. त्याच्यानंतर औषधं याच्यासाठी, कारण माईंना मध्येच कुठेतरी एक त्रास होतो तर हे सगळं दाखवलेलं, त्यामुळे माईंच्या घरामध्ये ती औषधं आणि सगळ्या गोष्टी ज्या आपल्या युजली आपल्या खिडकीतच असतात पटकन घेतो आणि आपण त्याच्यासाठी वेगळी अशी कपाटं बिपाटं काही नसतात, तर ते सगळं दाखवता आलं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या बारीक गोष्टी करताना खूप मजा येते, कारण ते तुमचं जे म्हणजे मला असं नेहमी वाटतं की कुठलाही सिनेमा जो आहे तो एक इतिहास सांगत असतो. जर याच्यामध्ये कोकणातली एक जरी गोष्ट चुकीची झाली असती तर आजचा दिवस माझ्यासाठी रिस्की दिवस होता. कोणीतरी येऊन मला बोललं असतं अरे ती माटी ना जरा चुकली आहे तर माझी वाट लागली असती, कारण मी मुळात कोकणातला नाही, मी सांगलीच आहे पण माझी आई कोकणात आणि मी अनेक वर्ष कोकणात गेलंय, कोकणात राहतो, त्यामुळे मला ते सगळं माहिती आहे, मी जवळून बघितलेलं आहे आणि थोडासा सेन्स असल्यामुळे डेकोरेशनचा ते डेकोरेट करायची मला संधी मिळाली या सिनेमाच्या निमित्त. आणि गौरीची जी फुलोरा असतो किंवा जो बाप्पाचा जो मांडव असतो पूर्ण, तो पूर्ण नैसर्गिकरित्यानेच मला करायचा होता आणि म्हणून मग मी त्या निमित्ताने सगळं बारीक बारीक करत गेलो. लिटरली आम्ही पत्रावळ्या दाखवत होतो, त्यामुळे पत्रावळ्या आपल्या पानांच्याच होत्या आणि त्या मी सावंतवाडीमधून घेतल्या होत्या, तर मला हे सगळं कुठेतरी असं जोडल्यासारखं वाटत होतं, हे घर मला जोडल्यासारखं वाटत होतं. ऑफकोर्स तयारी 2 वर्षापासून चालू होती पण मला सेट लावायला 6 दिवस मिळाले होते. सो 6 दिवसामध्ये हे सगळं घडत गेलं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मग हळूहळू त्याचे चित्र हे सगळं बाकीचं होत होतं. मी काही कोकणातलेच मंडळी माझ्या सेटवर काम करत होती, कारण कुठेही ट्रेडिशन वाईज काही चुकायला नको ह्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती आणि म्हणून सगळं जुळून झालं आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे. मला ह्याच माणसांविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल, म्हणजे सिंधुदुर्गातली अशी कुठली पाऊस तुमच्या बरोबर काम करत होती, तुमच्या टीमशी कशी जोडली गेली? खरं तर कुडाळमध्ये मी अनेक दिवस राहिलो होतो, त्यामुळे इथले माझे सगळेच बरेच मित्रमंडळी होते. माझा सगळ्यात पहिला मित्र जो झाला मिलिंद आडेकर, तर तो नेरूर गावचा आहे आणि त्याचं विशेष म्हणजे तो स्वतः एक अप्लाइड आर्टचा स्टुडंट आहे आणि तो सुंदर विद्या द्रोणच्या मार्फत कोकण दाखवत असतो. तर जेव्हा ह्याची सुरुवात झाली गाड म्हणजे ह्या फिल्मची जेव्हा सुरुवात होते तेव्हा बरेच द्रोण शॉट हे मिलिंदचे आहे. त्याच्यानंतर किशोर नाईक म्हणून त्याचा मित्र होता, तो मला भेटला. तर किशोर आणि सिद्धी हे माझ्या आर्ट टीममध्ये होते. सो सगळी तयारी जी इथली करायची होती, चुडतं विनायची होती किंवा इथल्या बारीक बारीक गोष्टी होत्या, गौरीचे दागिने होते ते सगळे सिद्धींनी मिळवले, किशोरनी बाकी सगळी तयारी केली, इथलीच माती आपण वापरून, कोकणातलीच माती वापरून आम्ही गणपतीच्याच एका विशेष दिवशी आम्ही गणपती बनवायला सुरुवात केली होती. तोही कोकणातच बनवलेला, कारण ते सगळं कोकणातला टच हवा होता, त्यामुळे त्यावेळेला ते काम चालू होतं. एक तिथे आम्ही एक मॅजिकल स्पेस करताना आम्हाला काही दिवे हवे होते, जे दिवे आपल्याकडे आजही असतात, तर ते दिवे मला जवळजवळ 500 हवे होते आणि ते दिवे 500 लागणार होते मग मिळणार कुठे, मग मला विजयवाल्यावरती मला कुठून कुठून मिळवून आणून दिले एकत्र, कारण आपल्याकडे असं जाऊन मस्कन आपण गेलो बाजारात आणि 500 दिवे मिळतात असं होत नाही, पण ते सगळं जमवाजम मी केली. अर्चना मयेकर म्हणून जी आहे अर्चना परब, तर तिने मला तिच्या घरच्या गोधड्या, तिच्या घरची भांडी हे सगळं मला दिलं, शेवगा अगदी शेवगा पण ठेवला होता तर शिरवळ्यांचा, तर हे सगळं मला तिने उपलब्ध करून दिलं. 87-88 वर्षाची असणे नानी तिने शिवलेलं मला तोरण दिलं जे आमच्या घराला मुख्य घराला तोरण, तर अशी सगळी कोकणातली मंडळी खूप मदतीला आली. मला असं वाटतं कोकणातली फिल्म आहे आणि त्या लोकांशिवाय ती होऊच शकत नव्हती. आणि मला नेहमी असं वाटतं की कलाकार म्हणून मी जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा मी त्या जागी जाऊन त्या जागेचा त्या आवाराचा मी थोडासा पहिला स्वतःला एक अभ्यास करून घेतो, मी त्याला स्वतःमध्ये गुंतवून टाकतो आणि मग त्यानंतर त्या गोष्टी सगळ्या करायला लागतो.
म्हणजे लिटरली मला हे सांगायला आवडेल की आम्ही शूट करत असताना डेफिनेटली कोकण म्हटल्यानंतर व्हेज नॉनव्हेज आणि सगळ्यासाठीच फेमस कोस्टल असल्यामुळे मासे. पण मी ज्या दिवशी गणपतीचं काम झालं सुरू, म्हणजे मला आठवतं 2 नोव्हेंबर ही गीत आली होती आणि 2 नोव्हेंबर पासून आमचं शूटिंग जवळजवळ फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत चालू होतं. असं 4 महिन्यांचा स्पॅन होता. मी 4 महिन्यांमध्ये कुठल्याही नॉनव्हेज पदार्थाला हात लावला नव्हता किंवा खाल्लं नव्हतं. कारण दररोज गणपतीला मला हात लावायचा असायचा, सजवायचं असायचं आणि हे सगळं करत असताना त्या भावना पण जोडल्या गेल्या. त्यामुळे सात्विकता होती तिथे, तो सण साजरा होतानाची एक मजा होती आणि कोकणातली मंडळी असल्यामुळे ते जास्त सोपं होत गेलं. पण जेव्हा तुम्ही इतर कलाकारांबरोबर काम केलंय, आता अनेक तगडे दिग्गज कलाकार या सिनेमात आम्हाला पाहायला मिळाले, तर एकूणच या चित्रपटांच्या कलाकारांविषयी आणि इतर अनुभव नेमके काय तुमचं होते हे जाणून घ्यायला. खरं तर आमची जी टेक्निकल टीम आहे तीच खूप स्ट्रॉंग होती. म्हणजे शैली शर्मा आणि प्रसाद बेंडेने याचं छायाचित्रण केलेलं आहे. तर आमचे वाद व्हायचे पण अल्टिमेटली प्रॉडक्ट खूप चांगलं होतं. अपर्णा गुरम ही कोकणातलीच आहे, तिने कॉस्ट्युम्स केले होते. त्याच्यानंतर आलोक सुथार आणि वैभव चिंचाळकर आणि नवजोत अशा सगळ्यांनी मिळून त्याची पटकथा आणि सगळं केलं होतं. संकेतने त्याचं म्युझिक केलं. अश्विनी परांजपे म्हणून आहे, त्याने आमचं सगळं EP म्हणजे त्या आमच्या मेन कार्यकर्त निर्मात्या होत्या. आणि मुळात संदीप काळे आणि सिद्धी म्हणजे सिद्धेश चौधरी आणि हे सगळी मंडळी जी आहे ते आमचे प्रोड्युसर्स होते. त्यामुळे प्रोड्युसर्सनी आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणजे नवजोतची जी सहचारिणी अश्विनी ती माझी मैत्रीण आहे आणि ती त्याच्यातली वन ऑफ द प्रोड्युसर होती. तर ती तर म्हणजे काहीच बोलायची नाही आणि बऱ्याचदा असं व्हायचं आवडत नाही आज ना 5 तास जास्त लागतंय. तर तिने कधीच मला काही कमी पडू दिलं नाही. ती म्हणाली ओके सो घेऊन टा, थांबवायला नको काय. म्हणजे त्यांचा इतका सपोर्ट होता, फिनान्शियल सपोर्ट. आणि विदाऊट फिनान्शियल सपोर्ट आपण काहीच करू शकत नाही. डेफिनेटली ऍक्टर्स तर सगळेच इतके मातबर होते. म्हणजे सुषमा देशपांडे यांना मी आधीपासून ओळखायचो कारण नाटकाचा पूर्ण त्यांचा अभ्यास आहे. शरद कुथाडिया हे उत्कृष्ट नाटककार जे आमचे आप्पा माई आहे. त्याच्यानंतर अश्विनी भावे ह्या तर म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या खूप जुन्या आहेत आणि स्टार्डम आहे. येस ऑफकोर्स आहे, पण त्यांनी असं स्टेज सेटवर कुठेच जाणवून दिलं नाही. म्हणजे खरं सांगू तर आम्ही सेटवरती गणपतीला दाखवण्यासाठी जेवढे मोदक करायचो ना त्याच्या चौपट एक्स्ट्रा मोदक करायचो. कारण ह्या सगळ्यांना खायचे असायचे रोज आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. आणि ना काय व्हायचं, मध्ये मध्ये आपल्याला भूक लागते तर ना मी एक रेसिपी केलेली तयार की काही नाही, आपल्या ज्या चपात्या किंवा पुऱ्या असतात त्याच्यावरती मी तिखट मीठ टाकायचो जरासं आणि ते गरम करायचो त्या नॉर्मल तव्यावरती आणि त्या मी तिखट पोळी म्हणून सगळ्यांना खायला द्यायचो मध्ये मध्ये. तर ती इतकी हे झालेली की त्याचे सगळ्याचे रेसिपीचे शूट करून स्वतःकडे ठेवलं होतं. सो आमचं किचन पण वर्किंग किचन होतं, त्यामुळे लोक तिकडे खूप मजा करायचे. म्हणजे आम्ही रोज पिठी आणि भात, मग कधीतरी त्यांचं आज आता हीच भाजी करूया, मग आळूचं पदपद, असं आम्ही रोज कोकणातल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आम्ही करत होतो. त्यामुळे ऍक्टर्स आणि आमच्यामध्ये फूडचं नातं जास्त निर्माण झालं आणि आम्ही खूप मजा केली. कारण त्यांचं ते नेहमी असतं ना डाएट यामध्ये, पण ते मला कुठेच जाणवलं नाही. कारण आम्ही आमचं किचन असतं भरलेलं जायचं सगळ्या कलाकारांनी. ऑफकोर्स ह्या सगळ्यामध्ये एकदम बारीक बारीक नजर काम केलेलं म्हणजे नवजोत आहे. त्यामुळे नवजोतसाठी तर म्हणजे हॅट्स ऑफ. कारण त्यांनी खूप मेहनत आणि खूप काम आणि सगळ्यांना सांभाळून मिळून एवढ्या कलाकारांना प्लस एवढ्या टेक्निशियनला इट्स नॉट इझी. आणि जे त्यांनी खूपच म्हणजे खूपच इतक्या प्रेमळ पद्धतीने केलं आहे ना, सो सगळं क्रेडिट हे नवजोतचं आहे की त्या तो असा कॅप्टन ऑफ शिप असावा. आणि त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे तरी सुद्धा त्यांनी इतकं छान पद्धतीने हँडल केलं. त्यामुळे नवजोत आणि प्रॉमिसिंग उद्याचा डिरेक्टर असणार आहे रोड आऊट आणि त्याच्याबरोबर अजूनही काम करायचं, त्यामुळे ते नेहमीच करायला आवडेल. असंच सुंदर सुंदर काम तुमच्याकडे होतच राहणार आहे आणि त्यासाठी शुभेच्छा तर आहेतच आमच्या. पण याच बरोबर आणखीन विचारावं वाटतं आणि त्याशिवाय आपला इंटरव्ह्यू संपणार नाही, ते म्हणजे कुठते तिथे गुप्तेमध्ये तुम्ही जी खुर्ची साकारली होती त्याची सुद्धा बरीच चर्चा झालेली, मग तो अनुभव काय होता ते आम्हाला आवडले. खरं तर माझ्या आयुष्यासाठी पण हा खूप महत्वाचा टर्निंग पॉईंट होता. कारण मला अचानक एका व्यक्तीचा फोन आला की सुमित गुप्ते तिथे गुप्ते नावाचा शो येतोय आणि ना खुपडा आणि खुर्ची एक तयार करायची. तर मी म्हटलं चालेल आणि फोन ठेवला. मी त्याला साधारण 1.5 तासामध्ये एक चित्र पाठवलं
9 मिनिटात लगेच त्याचा रिप्लाय आला, ओके फायनल. आणि पुढच्या 1.5 दिवसामध्ये खुर्ची तयार होती. आणि खुर्ची जेव्हा तयार झाली त्याच्यानंतर मला खुर्चीबद्दल एक्सप्लेनेशन पण द्यायची गरज नाही लागली, कारण खुर्चीमध्ये मी महाराष्ट्रातली आणि इतर सगळ्या भागातली जी खुपणारी हत्यार आहे त्यातनं ती खुर्ची तयार केली. म्हणजे त्याला एक टोक होतं, प्रत्येक गोष्टीला टोक होतं. त्याच्यात तलवारी होत्या, त्याच्यामध्ये भाले होते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. हा कोयता होता, कोयता कारण मी मी काय केलेलं, प्रत्येक एज ग्रुप वाईज पण प्रत्येक म्हणजे जेंडर वाईज पण म्हणजे बायका काय हत्यार वापरतात, पुरुष काय, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये काही बघितलं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे पेनाचे नीप पण होते, कारण ते पण टोक आहे म्हणजे लागू शकतं आणि खुपू शकतं. किंवा त्याच्यामध्ये तोफ पण होती आणि त्याच्यामध्ये सगळी हत्यारं पण होते. असं सगळं करून ती खुर्ची तयार झाली होती. खुर्ची तयार झाल्यानंतर मी त्याचा फोटो पाठवला आणि त्याच्यानंतर सगळे खुश झाले होते, म्हणजे चॅनल पण आणि ऑफकोर्स अवधूते, कारण त्यांचा हा शो आहे. आणि त्या खुर्चीनंतर एकतर काय झालं की मला खूप छान पद्धतीने लोक ओळखायला लागले, ते काही पद्धती ट्रोलही झालं, पण इट्स अ पार्ट ऑफ आर्ट अँड इट्स अ पार्ट ऑफ जर्नी मला असं वाटतं. त्याच्यानंतर ती खुर्ची तयार झाली, शो सुरू झाले, त्याचे प्रोमो झाले, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्या वर्षी गणपतीची खुर्ची म्हणून पण तशी तयार केली आणि मला खूप लोकांनी फोन केले. तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. खूप मुलांनी शाळेमध्ये तसे काहीतरी काहीतरी करून त्याचे खुर्च्या तयार केल्या. त्याच्यानंतर मला आठवतं की आम्ही त्याची मोठी 25 फुटाची खुर्ची तयार करून एका होर्डिंगवर लावली होती, ज्याच्यावरती अनेक लोकांनी छान प्रतिक्रिया दिल्या. तर माझ्यासाठी ही खुर्ची अतिशय महत्वाचा विषय होता. आणि मुळात काय ना की आपला खुर्चीसाठीचा सगळा खेळ आहे, पण अशा टोचणाऱ्या आणि पोचणाऱ्या गोष्टींवरतीच आपल्याला बसावं लागतं. हे खूप महत्वाचं मेसेज त्यातून जात होता. सगळ्याच कलाकारां जेवढे 25 एपिसोड झाले त्याच्यातले सगळ्या कलाकारांनी त्या खुर्चीला खूप मोठं अप्रिसिएशन दिलं. माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट होता. आणि नंतरही ती खुर्ची अनेक ठिकाणी मंडळांमध्ये गेली होती गणपतीच्या, तिथेही लोकांनी खूप सारे फोटो काढले. तर ती खुर्ची त्या शोचा हिरो बनली होती. आणि अवधूत सरांमुळे आणि डेफिनेटली झी मराठीमुळे हे सगळं शक्य झालं, त्यामुळे त्यांनाच मी सगळं त्याचं क्रेडिट देतो. आणि ऑफकोर्स माझ्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट ठरली. दादा तू आता म्हटलंस ना की जसं ट्रोल केल्याशिवाय आपण हे काहीतरी वेगळं करू शकत नाही किंवा आपल्यातल्या चुका पण सुधारू शकत नाही, त्यासाठी सुद्धा हे ट्रोलिंग फार महत्वाचं ठरतं. मनासपासून तू ज्याचा उल्लेख करत असतो तुझं कोकण ते, तर त्याचा पण एक वेगळा किस्सा आहे. तू कोल्हापूरचा आहेस, सांगलीचा, मग सांगली आणि कोकण म्हणजे कसं काय नेमकं? 2020 मध्ये असं झालं की लॉकडाऊन आलं आणि मी लॉकडाऊनमध्ये कोकणात अडकलो, पुरामध्ये. आणि मी अडकल्यानंतर मला कोकणातल्या ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या मी माझ्या पद्धतीने मांडत गेलो. ते मांडत असताना सगळेच घरी होते, सगळ्यांना वेळ होता. अचानक मी अनेक लोकांशी कनेक्ट व्हायला लागलो आणि मग मी कोकणात सगळ्यांशीच कनेक्ट झालो. त्या 6 महिन्यामध्ये मला असं वाटतंय की कुडाळमधल्या सागर आणि विवेकच्या मी घरी राहायचो आणि त्या घरामध्ये आम्ही स्टुडिओज करून टाकला होता आणि ते घर बघण्यासाठी लोक येत होते. मी तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स केल्या, त्यालाही मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे त्यातला जो की शेतात साकारलेला जो विठ्ठल होता तर इतका फेमस झाला की म्हणजे मला घरी येऊन लोक भेटत होते. आणि मला असं वाटतं की कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे की मला काम करताना खूप मजा आली. मग मी काम करत होतो त्याच्यानंतरही मी कोकण जेव्हा माझ्या पद्धतीने दाखवत होतो मला खूप लोकांनी विरोध केला, म्हणजे कोकणातल्याच बऱ्याच मंडळींनी त्याचा विरोध केला, पण बरेच लोक होते ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यातली एक म्हणजे अर्चना परब असेल किंवा नितीन असेल बोलत किंवा असे बरेच मंडळी आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्याबरोबर माझी टीम मिलिंद किशोर वगैरे हे तर टीम होतीच, पण मला कोकणातल्या अशा अनेक जे इन्फ्लुएन्सेस आहेत त्यांनी मला खूप विरोध केला आणि मला त्याचा खूप त्रास झाला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हा कोण कुठल्या भागातला आलेला आणि आपल्या कोकणाबद्दल बोलणार किंवा हा का कोकणातल्या गोष्टी सांगणार. मला असं वाटतं की ही समुचित विचाराची हे आहे, मला असं वाटतं त्याचे विचार हे आहेत. आणि मी कसं आहे की मी आर्टिस्टिकली गोष्टी मांडत नाही, मला ना खरं पॉलिटिकल आणि ह्या सगळ्या गोष्टी
आवडतात नाही आवडतात हा पुढचा भाग आहे, पण मला तो माझा पिंडच नाही आहे. मला तुम्ही काहीतरी कलात्मक गोष्टी करायला लावा मी करणार, मला कलात्मक गोष्टी दाखवायच्या मी दाखवणार. त्यामुळे हे सगळं दाखवत असताना मला माहित नाही की त्यांना काय त्रास होत होता. अगेन इनसिक्युरिटी पण असू शकते त्यांच्यासाठी. त्यामुळे मला कुठेतरी ते थोडस मी तेव्हा बॅकफूटला आलो होतो, पण माझ्या मंडळींनी मला सपोर्ट केला. ते म्हणाले की नाही नाही तुला दाखवायचे ते दाखव. बघ मी आजपर्यंत 25 वर फिल्म्स केल्या, त्यातल्या 15 तर मला असं वाटतं की कोकणातच शूट झालेले. आणि माझे पुढचा सिनेमा पण माझा जो येतोय तो पण मालवणमध्येच शूट झालेला होता. त्यामुळे कोकणाचं तसं विशेष नातं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार मी हे कधी सांगत नाही, पण माझ्या आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे आणि माझी आई कोकणातली आहे. त्यामुळे तर सगळ्यांनाच माहिती आहे की लव्ह मॅरेजमुळे डेफिनेटली आईला माझ्या परत माहेरी जाता आलं नव्हतं. पण मी 10वीच्या नंतर, 10वीत असेपर्यंत आई तिच्या घरी गेली नव्हती, पण 10वीत असताना मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आणि मग त्यानंतर माझ्या मामांनी आणि आजींनी एकदा बोलवलं आणि मग आम्ही आजोळी माझ्या गेलो आणि तेव्हापासून माझी कोकणवारी सुरू झाली खऱ्या अर्थाने. म्हणजे जसं 28 युग विठ्ठलाला वाट पाहावी लागली होती, तसं आम्हाला असं वाटतं की मला पण 16 आजोळपासून आम्ही लांब होतो, पण त्यानंतर आम्ही कनेक्ट झालो आणि त्यामुळे मग नंतर ती कोकणवारी चालूच राहिली. तर कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या आईचं गाव आहे, त्यामुळे मी तिथे येणारच आणि मी येत राहिलो. आणि त्यामुळे मला आता काय होतं, जेव्हा मी सांगलीला जातो तेव्हा मला सांगलीतले लोक विचारणार काय विसरलंच काय काय झालंय तुला, तर म्हटलं नाही तुझं कोकणातलं भारी असतं. म्हणजे ते मला खूप सपोर्ट करतात आणि इकडे आल्यानंतर ते माझं मग कोकणी चालूच होतं. कया कुठली असं ते म्हणजे काय होतं की ह्या दोन्ही भाषा मला यायला लागल्यामुळं आणि मला असं वाटतं की लहेजा पकडला मी. आणि काही लोकांना असं वाटतं की कोकणातलाच आहे आणि सांगलीला गेल्यावर वाटतं की अरे नाही सांगलीच आहे. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की आपण भाषा प्रदेश हे वाद विसरून कलेसाठी एकत्र आलं पाहिजे. आणि कलाकार असल्याचा हा एक फायदा असतो की तो कुठेही रमतो, तो कुठेही त्याच्या गोष्टी दाखवतो. त्यामुळे मला इथल्या लोकांनी जर सपोर्ट केला नसता तर डेफिनेटली मी तेवढा स्ट्रॉंगली आणि असं फर्मली इथे काही करू शकलो नसतो. आजचा पण प्रीमियर पण होता आणि तुमचे सगळे लोक तुम्ही आलेले आहात एका फोनवरती, हे फक्त आणि फक्त इकडचं प्रेम आहे आणि माझ्या कलेचं काहीतरी एखादं माध्यम आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं दादा, कलेला कुठलंही बंधन नसावं आणि ते तू नेमकं दाखवून घेऊस ना भाषेचं ना कुठल्या भागाचं, तू तुझं काम करत आहे. आणि कोकण असं आहे जो प्रत्येकाला आपलं असं करून देतो आणि जो कोकणवर भरभरून प्रेम करतो कोकण त्याच्यावर भरभरून प्रेम करतो, त्याचं एक तू उदाहरण आहेस. आणि आता आपण शेवट्याकडे येऊया, आता हा चित्रपट नेमका मी कशासाठी पाहावा, नेमकं काय प्रेक्षकांना आवाहन करेल? माझं एकच आवाहन आहे की आज मला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या व्यस्त वेळेमुळे आपण कुठेतरी घरातली नाती विसरत चाललो आहे आणि त्यासाठी अनेक कारणं असतील, पण मला असं वाटतं की त्या नात्यांना आपण जपलं पाहिजे, त्या नात्यांसोबत आपण जगलं पाहिजे. एकमेकांना सपोर्ट केला, आपण आपल्या फॅमिलीला सपोर्ट केला तर आपली जी फॅमिली ती पण वर येऊ शकते. एकत्र कुटुंब पद्धती आज आपण कुठेतरी म्हणतोय की मागे पडत चाललेली आहे, तर ती चांगल्या पद्धतीने दाखवायचा हा प्रयत्न आहे. अर्थात कोकणातले सण उत्सव परंपरा दाखवल्या आहेत आणि कोकण टुरिझम पण या निमित्ताने बघायला मिळतो या फिल्ममध्ये. त्यामुळे जगात ज्याची चर्चा होते, ज्या उत्सवाची चर्चा होते गणेश उत्सवाची, आणि जो लॉंगेस्ट उत्सव आहे 11 चालणार, कधी कधी तर कोकणात 21 गणपती असतात, त्यामुळे ह्या सगळ्या उत्सवाची चर्चा, या उत्सवाच्या दरम्यान होणारे हेवेदावे प्रेम, भजन, मंगळागौर, बाल्यानृत्य, सगळं फुल पॅकेज असणारी ही फिल्म आहे आणि डेफिनेटली नात्यातला गोडवा सांगणारी ही फिल्म आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सिनेमागृहात म्हणजे आमच्या भरत गणपती सिनेमागृहात जाऊन बघावी अशी माझी इच्छा आहे आणि ह्या बाप्पाचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद दादा, तू आम्हाला वेळ दिल्यास, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आणि भरत गणपती तुमचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवनवे रेकॉर्ड करू यास तुम्हाला शुभेच्छा. तर हे होते भरत गणपतीचे आर्ट डायरेक्टर सुमित पाटील सर, त्यांच्याशी आता आपण मनमोकळेपणानं संवाद साधला आहोत. आणि अर्थात जसं सरांनी मगासपासून सांगितलं की कोकणातील परंपरा, संस्कृती आणि त्याचबरोबर भावनांचा गुंता कसं सोडवला जातो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर भरत गणपती हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पहा. आता इथंच थांबतोय कॅमेरामॅन सचिन गोसावीसह जुई पांगम, कोकण सात लाईव्ह. पुढे